मनसेच्या संदीप देशपांडे यांच्यावर आज सकाळी झालेला हल्ला हा निश्चितपणे निंदनीय आहे. या हल्ल्याची लोकशाहीवर प्रेम असणाऱ्या श्रद्धा असणाऱ्या कुठल्याही माणसाने निषेधच करावा अशी ही घटना आहे. मात्र या निमित्ताने काही मुद्दे उपस्थित होतात. काही दिवसांपूर्वी दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नीवर झालेला हल्ला असेल किंवा आत्ता संदीप देशपांडे यांच्यावर झालेला हल्ला असेल, जर लोकप्रतिनिधी म्हणवणाऱ्या व्यक्तींवरती, शीर्षस्थानी काम करणाऱ्या व्यक्तींवरतीच जर असे हल्ले होत असतील तर सर्वसामान्य लोकांच्या सुरक्षिततेचे काय. मी अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे आणि काल एकनाथ शिंदे साहेबांच्या गटातील संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुख यांच्यामध्ये अक्षरशः तुंबळ मारामारी झाली. संपर्क प्रमुखाने जिल्हा प्रमुखाच्याच जीवावर बेतणारा प्राणघातक हल्ला केला. दिवसाढवळ्या जर असे हल्ले होत असतील तर याचा अर्थ कायदा सुव्यवस्थेचे 12 वाजलेले आहेत. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांची पकड ढिली होत आहे का याचासुद्धा विचार करण्याची गरज आहे. आम्हाला असं वाटतं की या सगळ्याच हल्ल्यांच्या निमित्ताने एकूणच या राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येत आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार हे गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस जे आहेत याचा विचार झाला पाहिजे.